संपलेला नाही. आता हा संघर्ष अंतरवाली पासून सुरू होणार, तो मुंबई पर्यंत जाणार, काय सांगा? त्याला नाविलाज आहे मराठा समाजाचा, मराठा समाजाचा नाविलाज आहे. मराठा समाजानं सरकारला 7 महिने जवळपास वेळ दिलेला. याच्यापेक्षा मराठा समाजात आणखीन काय प्रामाणिकपणा पाहिजे? आणखीन सरकारचे काय शब्द मराठा समाजानं ऐकायचे? आता स्वतःचे मुलं जर मोठे करायचे तर आम्हाला मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. हे आरक्षण मुंबईतच आहे, ते घेतल्याशिवाय पर्याय नाही. मराठा समाजाला माझी विनंती की आपलं पोरं आज आपले सगळे मुंबईकडे निघत आहेत मराठा आरक्षणासाठी. पाठीमागून त्यांच्या पाठीवरती हात ठेवा, त्यांच्या पाठीशी खंबीर पाठीमागून उभे राहा. जरी तुम्ही गावाकडे असलात, आम्ही मुंबईला चाललो असलो, तरीही जाणारे हे तुमचे मुलं आहेत आणि हे चाललेले मुलं तुमच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून तिकडं आरक्षणाची झुंज देण्यासाठी चाललेत, आरक्षण घेण्यासाठी चाललेत. पाठीमागं राहिलेल्या करोडोच्या मराठा समाजानं त्यांच्या पाठीशी उभा राहा. आज आपले हे पोरं मुंबईच्या दिशेने निघाले, आम्ही आरक्षण ताकदीनं पाठीशी उभा राहा. 2 उपोषणं झाली, 5 महाराष्ट्राचे दौरे झाले, आणि शिष्टमंडळामार्फत चर्चा झाली, या सगळ्या काळामध्ये काय काय घडलं? आता ते घडलेला इतिहास मराठा समाजाला सगळा माहिती. तेच सांगण्यापेक्षा काय घडलंय काय नाही हे लाईव्ह समाजासमोर ठरलेलं आहे. परंतु मराठा समाजाला माझी विनंती की 26 जानेवारी 26 तारखेला मुंबईत घराघरातले मराठे ताकदीनं या. आम्ही मुंबईकडे आज निघालो, तुम्ही आजपासून 26 जानेवारीच्या मुंबईला येण्याच्या तयारीला लागा. घरात एकसुद्धा मराठा न राहिला पाहिजे अशी ताकद मराठ्यांनी या 26 तारखेला दाखवा की असं मराठ्यांची एकजूट आणि मराठ्यांची ताकद बघून रक्त अंगातलं सळसळलं पाहिजे. या ताकदीनं आपण पुन्हा पुन्हा तेच सांगतो त्या ठिकाणी. एकतर मला माझं शरीर या उपोषणामुळे साथ देत नाही, परंतु माझी मराठा समाजाला पुन्हा पुन्हा विनंती आहे की मी असं नसन माहीत नाही, परंतु समाजाची एकजूट फुटू देऊ नका. हे मराठ्यांचं वादळ आता मुंबईला निघाल्यानंतर कशा पद्धतीनं चित्र असेल, कोणकोण कुठे कसे सहभागी होतील, आणि आत्ताची तुम्ही आढावा घेतला असेल काय? हे मराठ्यांचं वादळ इथून निघाल्यानंतर कुठून कुठून कसे सहभागी होतील, त्याचा सगळा आढावा घेतला असेल, काय नियोजन आहे? आम्ही आढावा मागच घेतलेला आहे. यांचं जे आडवायचं किंवा ट्रॅपचं कुठं येऊ द्यायचं नाही द्यायचं हे ज्यावेळेस त्यांचे विषय सुरू होते तेव्हापासूनच आम्ही सुद्धा, मी तुम्हाला 5-6 दिवसापूर्वी सांगितलं असं अशाच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, इथून मी एकटा निघतोय का 5,000 निघतात का 10,000 निघतात का 1,00,000 निघतात, मुंबई जवळ आल्याच्या नंतर तुम्हाला करोडत्व आकडा दिसणार आहे. कारण आम्हाला काही पे शिल्लक ठेवणं गरजेचं आहे. यांनी खरंच सामंजस्याच्या भूमिकेनं मार्ग काढायचा आहे का आणखीन काही? त्यामुळं आम्ही सुद्धा काही मागं काय पुढं, आम्ही 2-2, 3-3 खिंडाला लावणार आहेत. त्यावेळेस गेलेले पोरं मराठा आरक्षणाचे मुंबईत खिंडाला लावणार आहेत. आमच्या माता मावल्या इथं करोडोच्या संख्येनं राज्यभर आपण आपल्या तालुक्यात जिल्ह्यात लढणार आहेत. कुठं सरकारची भूमिका काय त्याचा सारासार सगळा विचार करून अनेक पलीकडच्या मुंबईच्या बाजूनही अलीकडे येण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे आणि मराठीही त्या ताकदीनं धावून येतील. पण मराठ्यांना माझी विनंती, आता ही शेवटची लढाई आरपारची, आता घरी राहू नका. जे मुंबईला येणार आहेत ते सोबत चला, जे पाठीमागून येणार आहेत ते 26 तारखेला या. परंतु जे पोरं आज मुंबईला निघालेत यांना वाटा लावण्यासाठी गावागावातले मराठे सोबत राहा एक दिवसासाठी. ही मात्र सगळ्या मराठा समाजाला विनंती आहे आणि सगळ्यांना स्वयंसेवक म्हणून काम करा. कोणी कोणाची वाट बघू नका, प्रत्येकानं स्वयंसेवक बघा. आपल्या आजूबाजूला कोणी काही केलं नाही पाहिजे याची काळजी सगळ्यांना घ्या. कोणी उद्रेक जाळपोळ करायचा प्रयत्न करेन त्याला उचलून पोलिसाच्या गाडीत टाकून द्या, कारण ही जबाबदारी आपली. सगळ्यांना शांततेत चालायचं आहे. कोणी कोणाच्या वाहनाला धक्का लागू देऊ नका. कोणी कोण आपल्यापासून कोणाला दुखापत होईल याची काळजी घ्या. आपलं हातरायचं पांघरायचं सगळं जेवणाचं साहित्य सोबत ठेवा. फक्त शांततेत चला, गाड्यामध्ये अंतर ठेवून चला, शांतत राहा. कोणी दारू व्यसन संध्याकाळपर्यंत किंवा आत्ता या क्षणापर्यंत राज्य सरकारकडून काही चर्चा झालेली आहे का, काही तुम्हाला बोलणं झालंय का तुमच्याशी? नाही नाही, काय बोलणं झालेलं नाही, काय नाही. आणि बोलण्याची काय आवश्यकता बी नाही, बोलणं झालं पण नाही.
काय आवश्यकता पण नाही, आम्हाला काय म्हणायचं त्यांना माहिती आहे, काय चर्चा आहे हे पण माहिती आहे. आता फक्त जर ठरल्याप्रमाणे मुंबईत तुम्हाला 3 करोडपेक्षा जास्त मराठा दिसणार आणि येताना आरक्षण घेऊन येणार याच्यावरती त्यावेळेसही ठाम होतं आज पण. का असं का म्हणता तुम्ही की बोलण्यात अर्थ नाही? नाही नाही, काय किती दिवस चर्चा असते, चर्चा किती दिवस असते, चर्चा चर्चातच ताण आहे. त्यापेक्षा मीच आता असं थोड्या वेळानं समाजाशी चर्चा करून डिसिजन घेणार आहे की शक्यतो जर मी आता थोड्या वेळात येणार आहेत, आणखीन भरपूर लोक, आणखीन निघायचा वेळ झाला नाही, त्यामुळे कुणी आंघोळ्या करतायत, कुणी गावाकडून निघतायत, कारण यायला खूप वेळ होणार आहे लोकांना, थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे मी आल्यावरच विचार घेणार आहे. शक्यतो इथूनच मुंबईपर्यंत आमरण उपोषण करत जायचं हे शक्यतो मी समाजाला आता विचारून निर्णय घेणार आहे की इथूनच आमरण उपोषण करत करतच मुंबईपर्यंत जायचं. आता जीव हे फार मोठं विधान आहे तुमचं की इथून तुम्ही उपोषण करतच जाणार म्हणजे काय त्याच्या ते जरा सांगा मला. कारण शेवटी आता समाजासाठी जीव अर्पण केला आहे, मुंबईत गेल्यावर तर करायचंच आहे. पण शक्यतो मी विचारतो समाजाला आल्याच्या नंतर की शक्यतो मी बसलो जे काय असेल त्यातूनच आमरण उपोषण करतच मुंबईला जायचं. 26 म्हणजे इथूनच सुरू, 26 करायचं आणि तिथंही करायचं. जेव्हा जीव अर्पण केला आणि तेव्हा सरकार जर मराठ्यांना वेठीचं धरणार असलं तर आपलंही सगळा जीवपणाला लावायचं आपण पीठ ठरवलं आहे. पण शक्य आहे का? कारण एका ठिकाणी उपोषण करणं, बसणं आणि चालत जाणं उपोषण करत हे शक्य आहे का? त्यात गाडा घेऊ आम्ही किंवा मग काय करता येईल ते करू, पण समाज शेवटी मोठा आहे आणि या समाजाच्या न्यायासाठी सरकार जाणून बुजून जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असून मराठ्यांना आरक्षण देणार नसेल तर कुठंतरी जीवाची बाजी लावून जीवावर उद्धार होऊन या गोरगरिबांच्या लेकराला मोठं करण्यासाठी आपल्याला एक टोकाचं पाऊल, गोरगरिबांचे मराठ्यांचे लेकर मोठं करण्यासाठी आपल्याला कुठंतरी टोकाचं पाऊल उचलावं लागणार आहे. म्हणून आपला जीवच आपण जर समाजाला अर्पण केला तर जीवाची काय काळजी करायची? म्हणून शक्यतो मी सगळ्यांना विश्वासात घेऊन मी शक्यतो इथूनच आमरण उपोषणाची घोषणा करून आमरण उपोषण करत मुंबईपर्यंत निघण्याची माझी तयारी. 26 गेल्यावर तर बसायचंच आहे, त्यापेक्षा आत्ताच बसलं म्हणून काय प्रॉब्लेम आहे? कधीतरी तिथं गेल्यावर ही जीवाची बाजी लावायची, मग आत्तापासूनच लावली म्हणून काय प्रॉब्लेम? काल मुख्यमंत्री असं म्हटले होते की सरकार सकारात्मक आहे, तुम्ही सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. सामंजस्याचीच भूमिका होती म्हणून 7 महिने वेळ दिला, आम्ही त्यांच्या शब्दाचा मान सन्मान केलेला, याच्यापेक्षा काय करणार? चर्चेत काय, त्यापेक्षा शेवटी आम्हालाच टोकाचा संघर्ष करावा लागणार. पाटील, तुम्ही असं म्हणताय की 54 लाख नोंदी असणाऱ्यांना अगोदर प्रमाणपत्र द्या, जर सरकारने या सगळ्या काळामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली तर 23 डिसेंबर पासून आतापर्यंत करू शकत होते. जाणून बुजून मराठ्यांच्या लोकांचा वाटोळा करायचं हे सरकारचं स्वप्न दिसत, त्यामुळे आम्हाला आता टोकाचा लढल्याशिवाय पर्याय आणि ते देतील अशा आशा तरी कशी धरावी? कोणकोण विरोधात आहे, कोणकोण मराठा आरक्षणाच्या बाजू नाही, यामुळे काही अडचणी येत आहेत, त्यापेक्षा आपणच आता लढलं पाहिजे. सामंजस्याच्या भूमिकेला मुख्यमंत्री साहेबांच्या आम्ही कधी साथ दिली नाही, त्यांनी 30 दिवसाचा वेळ मागितला आम्ही 40 दिवसाचा दिला, त्यांनी 3 महिन्याचा मागितला आम्ही 3 महिन्याचा दिला, त्यानंतर त्यांनी 2 महिन्याचा 24 डिसेंबरपर्यंत मागितला आम्ही 2 डिसेंबरपर्यंतसुद्धा 24 डिसेंबरपर्यंतसुद्धा वेळ दिला. आता 23 डिसेंबरला आम्ही घोषणा केली की आपण मुंबईला चाललो आहे, तर आता 23 डिसेंबर ते 20 जानेवारी म्हणजे 2-3 दिवसांनी हा सुद्धा महिना आहे, याच्यापेक्षा काय करायला पाहिजे? आमची काय चूक आहे? आमची काय चूक आहे? आम्ही जर गोरगरिबांना लागतो, कारण शेवटी कुठलाही विजय मिळवायचा असेल किंवा कोण एखादं आंदोलन यशस्वी करायचं असलं तर वेळ आणि काळ येऊन द्यावं लागतं, कारण टप्प्यात आल्याशिवाय आपल्याला ते सांगणंसुद्धा योग्य नाही, कारण समोर नाही 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 वाईट हे वाटतं. 54 लाख नोंदी मिळाल्या, 45 वर्षापासून समाज लढतो आहे, करोडोच्या संख्येनं मराठा समाज एकत्र आला आणि 250-300 पेक्षा जास्त बलिदान गेले, आमच्या लेकरांच्या डोळ्यात कंपाळाचा आई बहिणीचं कुंकूसुद्धा गेलं. अरे इतकं निर्दयी सरकार असू शकतं? ज्या सरकारला या मराठ्यांनी निर्दयपणा काय असायला पाहिजे? माझा मराठा समाज आज ताकदीनं लढतोय,
हजारो केसेस झाल्या, आमच्या माता माऊलींचे डोके फुटले, तरी आम्ही शांततेत करतोय. आजही एक महिना झालाय आमरण उपोषणाची आणि मराठे मुंबईकडे जाण्याची घोषणा केलेली, तरीही सरकार गांभीर्याने घेत नाही. इतकं निर्दयपणा यांच्या अंगात असणं म्हणजे हा खूप अन्यायाचा कळस झाला, खूप अन्यायाचा कळस झाला. आणि शेवटी आता मराठ्यांनाच हे शांततेचं आसरं हातात घेऊन यांना आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही. हे बघा, मी लढायला मरायला कधीच भेट आणि भेणारसुद्धा, पण मला एक वाईट वाटतं की इतका निर्दयपणा मंत्र्यात आमदारात असू शकतो, सरकारमध्ये असू शकतो. शेवटी तुम्हीसुद्धा माणूस आहेत, तुमच्यात माणुसकी जिवंत असली पाहिजे. अरे जर तुमच्या डोळ्या देखता आत्महत्या झाल्यात तर तुम्हाला झोपसुद्धा नाही यायला पाहिजे. आणि तुम्ही मात्र संतापाची लाट म्हणून समोर येईल. लाट तर मराठ्यांची आहेच, परंतु काय असतं शेवटी मला माहीत नाही. मी समाजात असं नसं, फक्त मराठ्यांनी एकजूट नाही पडू द्यायची. मी आता छातीवर गोळ्या जरी पडल्या तरी मी माग हटणार नाही, कारण पोरं मराठ्यांचे मोठे झालेले बघायचे आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो. मी रात्रभर झोपलो नाही. आता शेवटचं मराठ्यांना एवढंच सांगणं, मी तुमच्या पोर आत्महत्या करायला लागलेत, तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत. आपले पोरं संपले पाहिजेत, आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही. आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले. मला फक्त या समाजात मी असं नसन याचा मला जास्त त्रास होतो की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे, परंतु या उपोषणामुळं शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची. म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलं की मी आपले मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून मुंबईकडे निघालो. फक्त मी तुमच्यात आसन नसेल मला माहीत नाही, ही विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलनसुद्धा बंद पडू द्यायचं नाही. काही झालं तरी हरकत नाही, आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा. मी मात्र आता 9 वाजता मुंबईकडे निघालो आहे आणि मी आता माग हटणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी या मराठा समाज मोठे व्हावत लेकर म्हणून लढणार आहे. की जे कुटुंब ज्या बांधवाने आमची आत्महत्या केली ना, त्या माता माऊली जवनी जरा करता पुरुष घरात नसल्यावर काय होतं. ज्याचा एकुलता एक पोरानं आत्महत्या केली त्याच्या बापाला जाऊन विचारा काळजातलं लेकरू नसल्यावर काय होत. ज्या दिवशी संक्रांतीचा सण करायचा त्या दिवशी त्या माऊलीला नवऱ्याची पण आठवण आली आणि कंपाळाला कुंकू कसं लावायचं याची पण आठवण आली. माझ्या डोळ्याला पाणी येण्याचं कारण ते शेकडो माता माऊल्यांच्या कंपाळाला कुंकू नाही राहिलं आमच्या. तरी इतका निर्दयपणा सरकारच्या मनात असू शकतो. आता यांचा नीटोबा सरळ केल्याशिवाय मराठ्यांना आता शांत बसून नाही चालणार. शेवटी आपले मुर्दे पडत असले ना आपल्या मराठ्यांच्या पोरांचे वटळ होत असले, आता पण आपल्याला शांत बसून नाही चालणार, कारण आपण आता बघायची भूमिका नाही घेऊ शकत. आपल्या मनगटात खूप ताकद आहे, आता आपल्याला तिचा पुरा उपयोग करायला लागणार आहे. कारण बलिदान गेलेत असे काही काहींचे एकुलते एक मुलं गेलेत, काल एक व्यथित झालेलो आहे की आणि माझ्या डोळ्याला पाणी याची कारणंसुद्धा ती आहेत की 250-300 जास्त बलिदान गेलेत आणि काल पैठणचं बलिदान गेलेलं त्या बापानं सांगितलंसुद्धा नाही. ते दुःखात होता खूप, त्याने सांगितलं आता माझं एकुलते एक पोर गेलं आहे, फक्त तुम्हाला सांगायसाठी आलो आहे, जाऊ द्या माझं गेलं तर एकुलतं एकच होतं, जाऊ द्या गेलं तर, पण आरक्षण घ्यायचं आहे आपल्या. त्यावेळेस त्याचा अंगात काटे आले होते आणि अंगाचा थरखा पुडाला होता. एक पोरगा जाऊन जर समाजाची ही भावना असते तर इतकं नालायक सरकार असू शकतं की लेकरं त्यांच्याच जनतेतले लेकरं मरत असताना सुद्धा, त्यांच्याच जनतेतले लेकरं मरत असताना हे सरकार उघड्या डोळ्यानं बघू शकतं. ते बी हक्काचं आरक्षण असून काय वाटत असेल त्या बापाला, पोरगण ह्या आत्महत्या केली मराठा आरक्षणासाठी आणि एकुलत एक होतं, काय राहिलं त्याच्या घरात, कोणीच नाही राहिलं. असे शेकडो कुटुंब आहेत या महाराष्ट्रातले
की त्यांच्या घरातले कर्ते पुरुषी गेले, कोणाचं एकुलत एक पोरग गेलं, पेटून बाहेर या, केशी फिशी सगळं झुगारून लावा, काय होत नाही त्यांनी, आपले लेकर मेलेत ते आपल्यात नाही आहेत, त्यांच्या बलिदान त्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं, म्हणून सगळे घराच्या बाहेर पडा आणि मुंबईकडे चला, मी शक्यतो आता समाजाला विचारू, शक्यतो आजपासूनच आमरण उपोषण करत करत मी रस्त्यानंच मुंबईपर्यंत जाणार आहे, 26 जानेवारीपर्यंत तिथं गेल्यावरही मला उपोषणच करायचं आहे, शेवटी मला जीवाची बाजी तिथंही लावायची, पेक्षा ह्या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत, मराठा समाज मोठा व्हावा आणि याला आरक्षण मिळावं म्हणून, आणि ते जे बलिदान गेलेत या बलिदान मला इतके व्यथित करायला लागलेत की मला कर्मसुद्धा नाही त्या बलिदानामुळे, त्यामुळे त्यांचं स्वप्न आता पूर्ण करायची वेळ आली, बलिदान गेलेल्या भावांची हजारो लाख समाजाला मायबापाला विचारून तिथं गेल्यावर करू का, इथूनच सुरू करू एवढं विचारणार, मात्र माझी 100% मनस्थिती झालेली की आता आमरण उपोषण करतच मुंबईपर्यंत जायचं, रस्त्यात शिष्टमंडळ भेटीसाठी येईल किंवा पोलीस पुढे जाण्यासाठी किंवा एकदा पुढे जाण्यासाठी तुम्हाला अडवतील अशी शक्यता नाकारता येत नाही, त्यावेळेस तुमची भूमिका काय असणार? नाही नाही, त्यांचा येण्याचा काय संबंध नाही, त्यांचा येण्याचा काय संबंध, त्यांनी आरक्षण देणं जबाबदारी त्यांची, कारण शासकीय नोंदी जर सापडून तुम्ही देत नसाल तर आता मात्र आम्हाला आता लढावं लागणार आहे, हे मला मी जास्त खचतो कुठं की माझ्या जर लक्षात हे असं भावनिक क्षण आला तर मात्र तिथं खचतो, नसता मी इतका कणकर आहे की मी सरकारलाच काय मी कोणालाच घेत नाही, मराठा ही होतो, म्हणून मला रात्री असं लक्षात आलं की आपल्याला तिथं लोंबी जीवाची बाजी लावायची आणि इथूनच लावायची, आपण इथूनच आमरण उपोषण करून जाऊ, शेवटी सरकारच्या दारात मरण आलं तरी ते चांगलं, परंतु मी माझ्या मायबापाला सोडून 500-600 किलोमीटरवर जातोय, मी असो नसो तुमच्या, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन नाही थांबवायचं, आता थांबवण्याचा प्रयत्न होईल असेही नाकारता येत नाही, ते तसं करू शकत नाही, कारण आम्ही सुद्धा तसं निवेदन आमचं सुद्धा आहे की कोणत्या बाजूनं मग आता मुंबईकडून येणारे कोण आणि महाराष्ट्रातून येणारे कोण सहभागी होणारे मध्ये मध्ये कोण कोण, नसता आम्ही सुरुवातीलाच इथून 1 करोड लोक सोबत घ्यायची सुद्धा आमची तयारी होती की इथूनच 1 करोड घ्यायचे, पण समाज एकमेकावर एवढा विश्वास आहे सध्या, समाजाला जर सांगितलं आत्ताच तुम्ही नाही यायचं, जर आपल्या लेकरांना काही त्रास झाला तर तुम्हाला मदतीला यावं लागणार आहे शांततेत, त्यामुळं काही लोक पाठीमागं सुद्धा थांबले, काही लोक आता येणार सुद्धा आहेत आणि आता वाट लावायला सुद्धा लाखात लोक येणार आहेत, लोक आता घरं सोडायला लागलेत, सगळे मराठ्यांचे लोक घरी न थांबता कामं सोडून, बैठक आहे आणि सगळ्यांचे संवाद लगेच आहे का आणि तुमचा निर्णय किती वाजता जो नाही नाही तो सांगणार? नाही नाही, बैठक फिटक आहे, आज बैठक काय नाही, चालता चालता संवाद समोर चालता चालताच विचारणार आहे आणि या काही काही घोषणा करणार आहे, नाही म्हणले तर बघू पुढं गेल्यावर काय करायचं ते, परंतु माझी 100% मनस्थिती आता झालेली की मला ते बलिदान माझ्या डोळ्यासमोर दिसत आहेत आणि मराठा समाजाचे 6 कोटी मराठ्यांचे पोरं या आरक्षणामुळं खूप त्रास भोगतायत आणि ते मुलं सोबत दिसत आहेत, आता मात्र त्या मराठ्यांच्या पोराच्या अंगावर आरक्षण देऊन गुलाल टाकायचं आणि त्या लेकरांना मोठं झालेलं बघायचं, गोरगरिबांचे मराठ्यांचे पोरं क्लास 1 पासून क्लास 4 चे अधिकारी झाले पाहिजेत, IPS IAS दर्जाचे अधिकारी माझ्या मराठ्यांचे पोरं झाले पाहिजे, यासाठी लढाईन हक्काचं असून तुम्ही देत नसाल तर मात्र टोकाचं लढून हे शांततेत टोकाचं लढून आरक्षण मात्र आता आम्ही मिळवणार आहेत, मी आता आंतरवाली एकदा सोडली आरक्षण घेतल्याशिवाय मागं फिरत नाही याच्यावरती मात्र मी ठाम आहे, पण शंकरशी काहीच चर्चा होणार नाही का? नाही, 1-2 जणांना डायरेक्ट आपण दरवाजे चर्चेचे बंद केले होते, परंतु 1-2 जणांना सांगितलं की शेवटी समाजात सगळे आले समाज म्हणून या रॅली सहभागी होणार, आमदार असो मंत्री असो खासदार असो सत्ताधारी असो विरोधक असो कोण जे असेल तो समाज म्हणून सहभागी होणार आहे, कोणीही इथं राजकारणी म्हणून सहभागी होणार नाही हे अगोदरच्याच आपण प्रेसमध्ये 8 दिवसापूर्वी डिक्लेअर केलेलं आहे। पटेल, आता तुम्ही जेव्हा लिहिणार तो तुम्ही पुढं पायी जाणार, वाहनं कुठे असणार आणि आलेले सहभागी झाले लोक कुठं सहभागी व्हायचं या संदर्भात काय दिशादर्शक सगळे चालतील आणि त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस मुक्काम आहे त्या ठिकाणी जास्तीची संख्या असेल तर ते तुकड्या पाडणार आहेत, मग ज्या तुकडीसोबत आपण आपले वाहनं चालणार आहे, तुकड्यांचं नियोजन कसं तिथून माथुरीहून करणार? हा, ते मुक्कामाच्या ठिकाणी, कारण आता पहिलीपर्यंत आमची कसरत नाही आहे, आम्ही आमच्या पद्धतीनं व्यवस्थित नियोजन लावून ठेवलेलं आहे, त्यामुळं आम्हाला कसला धाक नाही, कसली शंका नाही आणि काही लोड पण नाही, आमच्या चेहऱ्यावर लोड नाही, कशावर लोड नाही, कशावरच नाही, कारण आम्ही आमचं नियोजन टप्पेवाईज पाडून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळं लोक वेळेवर केशी करण्याच्या नादानादात, अन्याय करण्याच्या नादानादात जनता आपल्या
जवळची कवाशी लांब निघून गेली हे माणसाचे त्याच्यात त्या सत्तेच्या रग असती त्याच्यात लक्षात राहत नाही. परंतु त्यांनी डोळे उघडले तर बरं होईल की मराठा समाज पूर्ण बाजूला निघायला लागला आहे आणि आता तरी किमान मराठा समाजाचे मन जिंकणं गरजेचं आहे हे सरकारनं आता डोक्यात घेणं गरजेचं आहे की सरकारने जनतेचं मन मराठ्यांचं मन होते. एक दोन जण म्हणलेत की राहू द्या काय फरक पडत नाही चर्चा सुरू ठेवल्याने आपण काय आपल्या मागणीवर तर ठामच आहेत आरक्षण देणार त्यापेक्षा चर्चा केल्याने काय फरक पडणार आहेत आपण थोडं ते चर्चेला आल्यावर म्हणणार आहेत की नाही म्हणतो आपण तर आपल्या मागणीवर ठामच आहेत त्यामुळे आले तर आले नाही आले तर त्यांची मर्जी. पाटील 3 वाजता मुख्यमंत्री महोदय बैठक घेत आहेत आरक्षणा संदर्भामध्ये ज्या प्रकारे तुमचा आंदोलनाचा वेळ जसा जवळ येतोय सरकारवर दबावही वाढत चाललेला आहे तर ते तुम्ही दरवाजा जो उघडा ठेवला आहे त्यातून काही वाटतं का आज काही होऊ शकतं कारण वारंवार सरकारकडून निरोप येणं किंवा शिष्टमंडळ येणं बच्चूकडून अखेर त्यांनी सुद्धा हात टेकले आता ते तुमच्याच सहभागी होत आहेत आणि आता त्या नाविलाज आहे त्याला आमचा नाविलाज आहे आता त्यांना हे बघा ते आमच्याशी गनिमी गाव खेळतात का नाही आता हे चॅनलवरती नाही बोलायला पाहिजे आता आमचाही संख्या कमी दिसली दिसणार आज आम्हाला खेळावं लागणार आहे आम्हाला तुम्ही आम्हाला भ्रमात ठेवलंय आम्हाला आता तुम्हाला काहीच नाही बा असं बी दिसलं पाहिजे आता मी नाही बोलायला पाहिजे या गोष्टी हां नाही काहीच नाही दिसलं पाहिजे तुम्ही आम्ही आमचे लोक मुंबईजवळ आल्यावर कशा पद्धतीनं येणार आहेत किती करोड येणार आहेत आमच्या मराठ्यांनी निवेदन केलं आणि ताकदीनं केले तुम्हाला 3 करोड बघायचेत ना 3 करोड क्रॉस करून दाखवतात मराठ्यांना रात्रीचा आकडा सांगतो तुम्हाला 3 करोड मुंबईत क्रॉस करून दाखवणार आहेत मराठ्यात काही जणांनी आक्षेप घेतला 3 करोड कट खिल्ली उडवली त्या तुमच्या ह्याच्या ते बदग्याचं जाऊन तिकडे असले बुंगाऱ्याच्या नाही नाद लागत नाही असले बुंगाऱ्या बांगाऱ्याचं काय खरं कामातून गेलेली तीन त्यांचं काय असलेच काय तू मोज म्हणा तिथं उभारून चल तुझ्यासाठीच निवेदन आहे तू ये मोजायला मोजे तू फक्त आता मराठी किती नसतं इथून एक हाकीवर हे बघा त्याने जर म्हणलं मग तरा लागलं मग आपल्याला जमत इथून 50 लाख 1 कोटी लोक काढतो मग आमच्या लोकांची किती हरबडी आम्ही आमचं निवेदन व्यवस्थित केलं हरबडी बी नाही झाल्या पाहिजे कोणी आजारी नाही पडलं पाहिजे लोक येते नुसते आमच्या गोदापट्ट्यातले 123 गावातलेच नुसते 123 गावातलेच ना सगळे निघू शकतात पण सगळ्यांच्याच हालापेष्टा करायच्या सगळ्यांनाच बेजार करायचं त्यापेक्षा वेळेवर या ना आम्ही चलतो तोवर पुढं जे आता इथं अंतरवालीमध्ये आलेले ते ट्रॅक्टर टेम्पो ट्रॉलीसह आलेले आहेत त्याच्यामध्ये सगळं गॅस खानपान सगळं घेतलं आहे काही जणांनी स्वतःच्या पाण्याचे टँकर सुद्धा हे केलेले आहेत हे सगळं आहे पण जेवणासाठीचं दिवसभराचं नियोजन काय आहे आणि मुक्कामाच्या ठिकाणी कारण थंडीचे दिवस आहेत प्रचंड रात्रभर कुडकुडत थंडी समाजानं तयारी केलेली त्यामुळे ती काहीच अडचण नाही आम्ही आमच्या पद्धतीनं सगळं नियोजन केलेलं आहे मराठा कोणत्या दिवशी मुंबईत येणार याचंही केलेलं आहे आम्ही मागच्या लोकांनी कधी कसं थांबायचं आहे हेही केलेलं आहे आमच्यासोबत नुसती गर्दी होऊन आपल्याच लोकांचे हाल होऊ नयेत आपल्याच लोकांचे एकमेकाला इन्फेक्शन झाल्यासारखं ही होऊ नये किंवा आपलीच रांग जाऊ नये 10-50 किलोमीटरवर आणि मग आपलेच माणसं आपल्यालाच सापडू नये असं नाही हो आम्ही हे बघा इतकी अप टू डेट काळजी घेतलेली की लोकाला दाखवून काय नाही करायचं आम्हाला लोक इतकेचे सुरुवातीला आणि तितकेचे आम्हाला यश महत्त्वाचं आहे लोकाला दाखवण्यात आम्हाला मोठे पण नाही किंवा हुशारक्या मारायच्या नाही की इतके तितके आमचे निवेदन आम्ही पद्धतशीर केले आणि त्याच्यात आम्ही 100% आजचे बघून यशस्वी झालो नाही तर आम्हाला असा दाखवता की आपण मस्त सांगितलंय पण येतात का काय पुरीची पुरीच लवकर पण मात्र लागते या जातीला लोक म्हणत होते का एक होत नाही ऐकत नाही खरंच धन्यवाद द्यावा लागतील की जे निवेदन ठरलंय त्याप्रमाणे पुरी ताकदीनं आता 26 तारखेला येतील याची मला पक्की गॅरंटी मिळाली मुख्यमंत्री साहेब परत येतील तुम्हाला भेटतील काही तोडगा काढतील कारण त्यांनी महाराजांच्या समोर शपथ घेतली होती आरक्षण दिल्याशिवाय काही स्वस्त बसणार तर त्यांचा प्रश्न आहे आता काय करायचं आमचा प्रश्न आमच्या समोर आहे त्यामुळे आम्ही तर मुंबईकडे निघालो त्यांनी काय करायचं काय ठरवायचं त्यांचा प्रश्न तुमचं काय आव्हान आहे आता शिंदे साहेबांना किंवा नाही आव्हान केले आता किती दिवस आव्हान करणार आव्हान करायला सुद्धा काही मान मर्यादा आहे किती दिवस मराठ्यांमध्ये उत्साह जास्त आहे जागोजागी सत्कार बरंच मोठमोठे हार वगैरे ठेवले पुन्हा तेच सांगू का
खरंच मला एक आलता मराठा समाज 14 तारखेला म्हणून गर्व वाटला माझ्या जातीचा, आणि आज सुद्धा गर्व वाटायला लागलाय. सांगितल्याप्रमाणेच मराठा जमलाय. मला इतका धाक पडला होता की जर हे पहिल्यासारखे लोखंडी इकडे आले तर आपलं सगळं निवेदन कॉल मारणार आहे पहिल्याच दिवशी. परंतु ज्या ज्या टप्प्यावरती निवेदन झाले, जसे जसे मराठे सहभागी होणार आहे तसाच मराठा वागायला लागला. मला इतकं कौतुक वाटायला लागलं ह्या जातीचं की खरंच अशी जात होणेच नाही, हां मराठ्यासारखी जात होणेच नाही, इतकं कौतुक वाटायला लागलं मला या जातीचं. सांगेल तसंच सध्या मराठा समाज करायला, मराठीचे मला आजच्या निवेदनानं असं आनंद वाटायला लागला की 100% ठरल्याप्रमाणे मुंबईतच मराठे सगळेचे सगळे 3-4 करोड मराठी मुंबईतच घुसणार. आता पाटील, आम्ही मनोज जरांगे पाटील लढणारे ओरडणारे गर्जना करणारे पाहिले, मात्र आज डोळ्यात अश्रू असणारे जरांगे पाटील आम्ही पाहिलेले आहेत. वेदना मनामध्ये आहेत, मात्र दुसरीकडे तुम्ही आता जे विधान केलंय सरकारच्या दारात मरण आलेलं कधीही चांगलं ही वेळ येऊ शकते का? कारण ह्या तुमचं जे विधान आहे ना हे प्रत्येकाला एक हृदयाला धक्का देणार आहे. काय की आत्महत्या ह्या झालेल्या आहे, कारण मी माणूस आहे बघा, मी निर्दयी नाही. मला ते आत्महत्या मला इतकं काजाला लागलं ते की एकुलता एक मुलगा गेला, बापानं सांगितलं सुद्धा नाही. म्हणजे आरक्षणासाठी मराठ्यांची कोणत्या टोकाची तयारी? त्यामुळं मग आपलं मनस्थिती अशी झाली की चला आपण जीवच समाजाला अर्पण केला आहे ना, आता तिथं या मरण उपोषणच आहे ना, टोकाचंच त्यापेक्षा इथूनच करत चला, काही हरकत नाही. समाजासाठी जीवन अर्पण केलंय मरेपर्यंत आता मागं नाही हटायचं. म्हणजे हे आंदोलन म्हणून ते डोळ्यात पाणी आले होते, म्हणजे ते असं नाही, ते मी माणूस की आणि माझ्या भावनात मला सहन नाही होत म्हणून हे आंदोलन शेवटचं आणि यानंतर कधीच मराठ्याच्या आरक्षणासाठी आंदोलन होणार नाही असा तुम्हाला विश्वास वाटतो? त्याच विश्वासानं तुम्ही निघताय? हो, आता नाही मराठा आरक्षणासाठी बार बार आंदोलन नाही करायचं, हे शेवटचं आणि पहिलं आंदोलन इतक्या ताकदीनं होणार आहे की मी सांगितलं ना तुम्हाला आत्ताच की समाजाला सांगितलं तसं समाज करतो, इतका गर्व वाटतो या समाजाचा. शांततेच सांगितलं मराठी शांततेतच, आता मुंबईला शांततेत यायचं सांगितलं मराठी शांततेत. टप्प्याटप्प्यानं आपण मुंबईकडे या, एकदाच जर गर्दी केली तर सगळं कोलमडून जाईन आपलं, हेही समाजानं मानलं. म्हणजे मला इतका आज काय बोलावंच कळत नाही, इतका आनंद झाला की समाज खूप ऐकतोय. आणि 26 तारखेला करोडोंना मराठी मुंबईत घुसणार आहे. आता मात्र मला खरं वाटायला लागलं की मुंबईत येणार. जर आज कोलमडलं असतं, सांगितलं एक आणि मराठ्यांनी गर्दी केली असं जर झालं असतं तर मग मात्र वाटलं असतं आता मुंबईचं थोडं मागं पुढं हे. आता मात्र 100% मराठी घरी नाही थांबत. 26 जानेवारीला सगळा महाराष्ट्रातला मराठा संभात मुंबईत आहे, आता सगळ्याचे सगळा. आता आम्हाला आज सोयीस्कर जाणार आहे, आता चालायला पण, निवेदन करायला पण, व्यवस्था करायला पण सगळं सोयीस्कर जाणार आहे. आता आता आमचं निवेदन कोलमडलं नाही. आता मात्र माझ्यात ताकद आली ती बोलल्याप्रमाणे समाजानं केल्यामुळं, आणि त्यांनी पेललं शांततेचा शब्द मराठ्यांनी पेलला, हे मला खूप आवड. उद्रेक उद्रेक नाही, मराठा नेते जे आहेत ते कुठेतरी अजूनही उदासीनच पाहायला मिळत आहेत. आंदोलन सुरू केलं, मोर्चा सुरू केला, मात्र त्यांनी पाहिजे ती साथ दिली नाही. साथ दिली असती ना तर ही वेळ इथपर्यंत आली नसती, कारण त्यांची ताकद जर एकत्रित आली असती तर खूप काही घडलं असतं. आता त्यांचा प्रश्न त्यांच्यापाशी, आमचा प्रश्न आमच्या जवळ आहे. मात्र मी माझ्या जातीचा गर्व आहे म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो की ते एकत्र आले का नाही आले का आम्हाला त्यांची आवश्यकता पडत नाही, कारण माझा करोडोनं मराठा समाज एक झाला. ज्या समाजाला सांगितलं होतं पहिलं दिवस कोलमडलं नाही पाहिजे, आपण एकदम सुटसुटीत निवेदन करता आलं पाहिजे, त्या पद्धतीनं समाज आहे. आणि मुंबईत मात्र करोडोनं या म्हणलेलं त्याची तयारी करोडोनं चालली. मुंबईच्या गल्ली गल्लीत आता फक्त आणि फक्त मराठेच सविस्तार केले दिसणार आहे, दुसरं कोणीच नाही, मराठे आणि मराठे दिसणार आहे. चलो धन्यवाद. प्रश्न असा आहे की आज मुख्यमंत्री बैठक घेत आहे आणि तुमचाही मोर्चा मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे, तुम्हाला असं वाटतंय का की तुमचा मोर्चाला सुरुवात होती म्हणून ते बैठक? आता त्यांची त्यांनाच माहीत कशासाठी घेतात. आम्हाला पाहिजे 54 लाख प्रमाणपत्र आणि त्या परिवाराचे प्रमाणपत्र, 54 लाख प्लस एकूण दिलेले सगळे आणि सगळ्या सोयऱ्याचा वोट. पण हे 54 लाख मिळाले आधीच त्याचा वोट उपयोग काढून याच्यावर आम्ही ठाम आहेत आणि ठाम राहणार.